Hi friends, I, Dharmaraj Patil, welcome you to your favorite channel, Study With Me. You are watching this lecture maybe on mobile, computer or laptop. Who has given these things to you? You tell me. My father. Right. What else you ask from your father? Tumi babankadun aankhin kay kay magta? Yes, you. New clothes. Mobile. Pizza. Burger. Video game. Remote car. Very nice answers. हे तर काहीच नाही. आपली आई, मम्मी. आई रागावल्यावर काही लहान मुले तर बाबांकडे काय मागतात माहितीये? मला डिमार्ट मधून किंवा बिग बाजार मधून नवीन आई आणून द्या. इट्स जस्ट अ जोक फ्रेंड्स, बट इट्स ट्रू. It's true, my friends. You always ask something or other from your father. तुम्ही बाबांकडून काही ना काही मागत असता की नाही? Have you ever thought you should ask something for your father? आपल्या बाबांना सुद्धा काहीतरी हवं असतं, त्यांच्यासाठी काहीतरी मागायला हवं असं कधी वाटतं का तुम्हाला? God is father of all. What will you ask for your father from God? बाबांसाठी तुम्ही देवाकडे काय मागायला सांगा बरं? हेल्दी अँड लॉंग लाईफ. अ बिग बंगलो ऑर अ बिग हाऊस. कार. प्रमोशन इन जॉब. हाउ नाइस आन्सर्स. व्हेरी गुड. शाबास. वी रिगार्ड द मून ऍज अ गॉड. आपण चंद्रालाही देव मानतो की नाही? डू यू वॉन्ट टू लर्न व्हॉट अ स्मॉल बॉय आस्क फॉर हिज फादर फ्रॉम द मून? Then let's learn a poem. Basketful of Moonlight, written by Sunil Sharma. The theme of the poem is how and why the small boy wishes to solve the problem of his village. The poet highlights that the villagers have to do a very long, dangerous journey from their village to the city for their livelihood. Chala, kavita vachuya. ओ मून, गिव मी मून लाईट. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मून लाईट. द स्मॉल बॉय इज आस्किंग समथिंग फ्रॉम द मून. वॉट? बर्गर, पिझ्झा, कॅडबरी और कुरकुरे? चाइल्ड विशेस टू गेट मून लाईट फ्रॉम द मून. हाउ मच? Basket full or two baskets full? Friends, he wants moonlight but with the seeds. तो फक्त चांदण नाही मागत तर चांदण्यांचं बीज मागतोय. Now you may wonder why he didn't ask the moon to give him the moonlight every night. Why he wants the seeds? म्हणजे तो दररोज रात्री चांदण न मागता तो चांदण्याचं बीज का मागतोय? चला पुढच्या वेळी वाचूया. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. ही वॉन्ट्स टू सो many small small moons of light on the sides of the path from the city to his village. Though he is a small, he knows the full moon doesn't appear every night. Purnima darroz aste ka? Nahi. So he wants seeds of moonlight, small small moons to sow on the sides of path. They will grow big and the dark path will be lighted every night. Paha kiti hard working mehnati mulga ahe to. Chandanyacha bi laun tyala motha karnyachi tayari thevtoy. Nahitar aplyala sagal aita hava asta. Apan devalat jato, 2 rupaye dan petit takto ani देवा मला 2 कोटींची
2 कोटींची लॉटरी लागू दे असं म्हणतो. देवही आपल्या मनात, म्हणजे मनातल्या मनात देवही म्हणत असेल, अरे बाबा आधी लॉटरीचं तिकीट तर काढ. द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक एज माय व्हिलेज इज क्वाईट फार. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नाइदर बस नॉर कार्ट प्लाईज. मित्रांनो, द बॉयज व्हिलेज, द बॉयज व्हिलेज इज क्वाईट फार फ्रॉम द सिटी. द होल व्हिलेज गोज टू द सिटी टू वर्क. त्या मुलाचं गाव, त्या मुलाचं संपूर्ण गाव शहरात कामासाठी जातं. हिज फादर ऑल्सो गोज, त्याचे बाबाही जातात. बट वेन द व्हिलेजर्स रिटर्न, वेन द व्हिलेजर्स रिटर्न फ्रॉम द वर्क, इट बिकम्स डार्क ऑन द वे. ही सेज टू द मून दॅट द रोड इज टफ डेंजरस बिकॉज ऑफ इट इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नो व्हेकल प्लाइज बिटवीन हिज व्हिलेज अँड द सिटी. नायदर बस नॉर कार्ट. बसही नाही आणि कार्टही नाही. कार्ट म्हणजे प्राणी ओढतात ना ती गाडी, म्हणजे बैलगाडी, घोडागाडी किंवा एखादी छोटी कार ही असू शकते. सो द व्हिलेजर्स गो वॉकिंग अँड कम वॉकिंग. गावकरी सगळे शहराकडे चालत जातात आणि गावाकडे परत येताना सुद्धा चालतच येतात. हियर द स्मॉल बॉय वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज व्हिलेज बाय सोईंग द स्मॉल स्मॉल मून्स ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आता पुढच्या वेळी वाचूया. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. द बॉय इज अस्लीप व्हेन हिज फादर रिटर्न्स फ्रॉम द वर्क. ही कम्स लेट ॲट नाईट. द बॉय वेट्स फॉर हिम अँड गोज टू स्लीप. हिज फादर रिचेस होम लेट बिकॉज ही हॅज टू वॉक ऑन टफ रोड, डेंजरस रोड विच इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. सो ही वॉक्स केअरफुली अँड स्लोली. He goes back to work early in the morning. That time also the boy is sleeping. जेव्हा त्याचे बाबा सकाळी लवकर शहराकडे कामासाठी जातात तेव्हा सुद्धा तो मुलगा झोपलेलाच असतो. त्या छोट्या मुलाची आणि त्याच्या बाबांची भेटच होत नाही म्हणून तो मुलगा पुन्हा काय म्हणतो ते पाहूया. चला वाचूया आपण. ओ मून, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. Oh moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Here the boy wants moonlight on loan. Tala chandana he karjavar havay. See how honest the boy is. To phukat magat nahiye, to karja magtoy. Kasla chandanyacha. Small small moons which he wants to sow will grow big one day. हा मुलगा किती निष्पाप इनोसंट आहे बघा. हे छोटे छोटे चंद्र मोठे होतील तेव्हा तो ते लोन फेडत असं त्याला वाटतं. ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर शुड रिटर्न होम अर्ली. ही ऑल्सो लाईक अदर चिल्ड्रेन इज ईगर टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज. फेरी टेल्स म्हणजे परिकथा, म्हणजे सिंड्रेला, अलादीन, ब्युटी अँड द बीस अशा अनेक परिकथा आहेत. इन द लास्ट स्टांझा
the poet or the small boy again asks a basket full of moonlight. He wants to sow seeds of moon to light the dark root, to save the villagers from snakes and scorpions, to let his father reach home early to tell him fairy tales and stories. काय मित्रांनो, आवडली ना कविता? हो सर. Then see you in next period. Bye. Like, share and subscribe. Bye.